आज आपण घन तसेच त्याच्या पद्धतींची उदाहरणे पाहूयात सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी म्हणजे पूर्ण घन म्हणजे परफेक्ट क्यूब आहे का जर नाही तर ती अशी कोणती छोटी नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर आहे जिने दिलेली संख्या गुणल्यावर एक पूर्ण घन संख्या मिळेल चला पाहूयात की सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी पूर्ण घन आहे की नाही यासाठी आपल्याला सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशीचे मुख्य घटक काढायला लागतील ह्या पद्धतीमध्ये आपण संख्येला मूळ संख्यांनी तोपर्यंत भागतो जोपर्यंत आपल्याला मूळ संख्या किंवा एक मिळत नाही जसे इथे आपण सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशीला अनुक्रमे तीन 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 सात 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 आणि सातने ने भाग देऊ आता आपण सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी ला अशा प्रकारे लिहू शकतो ह्यालाच आपण घटकांच्या घनाच्या स्वरूपात तीनचा तीन, चा तिसरा घात गुणिले तीन गुणिले सातचा तिसरा घात असे लिहू शकतो इथे सगळ्या घटकांचा घातांक तीन आहे का नाही इथे ह्या तीनचा घातांक तीन नाही आहे कारण की सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी ह्या सर्व मूळ घटकांचा घातांक तीन नाही आहे किंवा सर्व घटकांचा घनाच्या रूपात लिहिता येत नाही म्हणून आपण म्हणू शकतो की सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी पूर्ण घन नाही आहे तर सांगा ह्याला पूर्ण घन बनवण्यासाठी आपल्याला ह्याचा गुणाकार कोणत्या नैसर्गिक संख्येने करावा लागेल करा विचार करा अगदी बरोबर आपल्याला ह्या घटकांच्या सोबत तीन गुणिले तीन लावावे लागेल जेणेकरून आपण ह्या तीनला सुद्धा तीनचा तिसरा घातच्या रूपात लिहू शकतो कारण की सर्व घटक घनांच्या रूपात दाखवले आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी गुणिले तीन गुणिले तीन पासून मिळालेली संख्या एक घन नक्कीच असेल म्हणजे सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशीला नऊने ने गुणले तर एक पूर्ण घन मिळेल पुढील उदाहरण एक हजार सातशे पंधरा पूर्ण घन आहे का जर नाही तर अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे जिने दिलेल्या संख्येला भागल्यावर एक पूर्ण घन मिळेल सगळ्यात आधी माहिती करून घेऊयात की एक हजार सातशे पंधरा पूर्ण घन आहे की नाही यासाठी आपल्याला एक हजार सातशे पंधराचे मूळ घटक काढावे लागतील ह्या पद्धतीमध्ये आपण संख्येला मूळ संख्येशी भाग देतो जोपर्यंत आपल्याला कोणती अभाज्य संख्या मिळेल किंवा एक मिळणार नाही जसे इथे आपण एक हजार सातशे पंधराला अनुक्रमे पाच सात सात आणि सात ने भाग देऊ आता आपल्याला एक हजार सातशे पंधराला अशा प्रकारे लिहू शकतो ह्यालाच आपण घटकांच्या घनांच्या रूपात पाच गुणिले सातचा तिसरा घात असे लिहू शकतो जसे की तुम्ही पाहू शकता इथे सातचा घातांक तीन नक्कीच आहे पण पाचचा घातांक एक आहे कारण की सर्व घटकांचा घातांक तीन किंवा तीनचा गुणाकार नाही आहे म्हणून आपण एक हजार सातशे पंधराला घन म्हणू शकत नाही जर आपण घटकांमधून पाचला ला बाहेर काढले तर आपल्याला सातचा तिसरा घात बरोबर तीनशे त्रेचाळीस ही पूर्ण घनसंख्या मिळते जरा विचार करा आपण एक हजार सातशे पंधराच्या घटकांमधून पाचला ला कसे काढू शकतो करा विचार करा चला मी सांगते आपल्याला एक हजार सातशे पंधराला ला पाचने भाग द्यायला हवा जेणेकरून आपल्याला पूर्ण घनसंख्या तीन हजार चारशे त्रेचाळीस मिळेल अशा प्रकारे पाच ही सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या आहे जिने एक हजार सातशे पंधराला भाग दिल्यावर एक पूर्ण घनसंख्या तीनशे त्रेचाळीस मिळेल तर आज आपण घन तसेच त्याच्या पद्धतींची उदाहरणे पाहिली या पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही चुकीच्या संकल्पना पाहूयात